नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. अखेर दीर्घ चर्चेने शेतकऱ्यांचा संप मागे घेतल्याचं जाहीर. मात्र संप मागे घेण्याबाबत शेतकरी संघटनांमध्ये मतभेद. शेतकरी संपाचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना. बळीराजाच्या संपानं सर्व गोष्टींवर परिणाम. मल्हार क्रांती मोर्चाचा 4 दिवसात धनगर मोर्चा पुढे ढकलला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंब्यासाठी संघटनेचा निर्णय. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढीकरिता आझाद मैदानात आंदोलन. केंद्र सरकारने विश्वासघात केल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप. आणि सैराट नंतर मराठीत येते सस्पेन्स लव स्टोरी. ललिता पवार प्रोडक्शनच्या सनम तुझी कसमचे चित्रीकरण पनवेलमध्ये सुरू. केंद्र सरकारनं आपल्या जाहीरनाम्यात अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र आज कित्येक वर्ष उलटूनही या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. या संदर्भात अंगणवाडी कर्मचारी आक्रमक झाल्यात आणि त्यांनी केंद्र सरकार विरोधात हल्लाबोल केलाय. राज्यातील हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात हल्लाबोल केलाय. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन हे अतिशय कमी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. इतर राज्यातील सरकार अंगणवाडी सेविकांना ज्याप्रमाणे सवलती देतात त्या प्रमाणात राज्य सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची कोणतीही कल्याणकारी योजना राबवत नसल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केलाय. विशेष म्हणजे केंद्र सरकारने आपल्या निवडणूक वचननाम्यात अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करू असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही त्याची पूर्तता झाली नसल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांनी केलाय. केंद्र सरकारने एक मान्य केलं होतं, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पण दिलंय की आम्ही त्यांचा मानधन वाढ करू. पण 2011 कुठलाही मानधन वाढ झालेला नाही. आणि महाराष्ट्र सरकार पण गेले 2-3 वर्ष फक्त आश्वासन देतात. त्यांनी एक वेतन समिती बनवली आहे. वेतन समितीची शिफारस त्यांच्या समोर गेलेली आहे. त्याच्याबद्दल त्यांनी परत जे आम्हाला फीडबॅक द्यायला पाहिजे ते अजून व्यवस्थित आलेलं नाही. हे सर्व चाललेलं आहे. आणि त्यामुळे पंकजा मुंडेने एक आश्वासन दिलं होतं की 2 महिन्यामध्ये मी प्रस्ताव तयार करते आणि मुख्यमंत्री समोर ठेवते आणि मान्य करून घेते. ते त्यांनी अजून करून घेतलेलं नाही. त्यामुळे हे 2 महिन्याच्या नंतर आम्ही एक इशारा आंदोलन केलेलं आहे की तुम्ही जर वेतन समितीची आमची जे शिफारस मान्य केली नाही त्यांना ज्येष्ठताप्रमाणे आणि शिक्षणाप्रमाणे तुम्ही मानधन वाढ दिलं नाही तर पुढे आम्ही संप करणार. संप करण्याच्या अटळ आहे हे आम्ही इशारा देण्यासाठी आज इथे मोर्चा काढलेला आहे. मानधनवाढीचा प्रस्ताव मंजूर करणं, लाभार्थ्यांच्या आहाराचे पैसे देणे, अंगणवाडी केंद्राचं भाडं देणं, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, सेवा समाप्तीचे लाभ मिळावे यासारख्या विविध मागण्या यावेळी सादर करण्यात आल्या. या मागण्या अद्यापही पूर्ण न झाल्यानं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हालाकीचे जीवन जगावं लागतंय. पण आम्ही आमच्या सगळ्या अपेक्षा होती की या 1-2 मेला जाहीर करणार होते पंकजाताई मुंडे की पगारवाढ जाहीर करणार होते असं काही आम्हाला कळलं होतं. ते अजून काही कळलेलं नाही म्हणून आम्ही तर आज आझाद मैदानात मोर्चा काढले. आणि यापुढे जर आमची पगारवाढ झाली नाही तर आम्ही संपवून जाणार आहोत. कारण महागाई एवढी वाढलेली आहे, गॅसचे भाव वाढलेले आहेत, भाजीपाल्याचे भाव वाढलेले आहेत, घर चालवणं मुश्किल झालं आहे. आणि अंगणवाडीमध्ये भरती होत असताना म्हटलं जातं की ज्या एकट्या महिला आहेत, ज्या विधवा महिला आहेत, परित्यक्त्या आहेत, ज्यांचे मागासवर्गीय अशा महिलांना प्राधान्य दिलं जातं. मग अशा परित्यक्त्या महिलांचं 2500 घर कसं चालायचं या महागाईच्या दिवसामध्ये अशा एकट्या घर चालवणाऱ्या महिलांचा. आणि त्यानुसार आम्हाला आंदोलनात सहभागी झालेल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये कित्येक सेविका वर्षानुवर्ष काम करतायत. मात्र आतापर्यंत त्यांना कोणत्याच सेवा सुविधा मिळत नसल्याची खंत ही यावेळी व्यक्त करण्यात आली. 1975 पासून मी नोकरी केली. आता ती छोटी छोटी मुलं होती, आता मला सुना आल्या, नातवंड आले, पण फक्त वाढेल ती 100, 125 असेच वाढतात. आणि आता तर असा प्रस्ताव होता की 12,000 वाढणार म्हणून, पण काही आमच्या हाती आले आतापर्यंत तरी. आणि कामं तर एवढी दिली की सगळे 22 रजिस्टर मेंटेन करायचे असतात आम्हाला. 22 रजिस्टर मेंटेन करून 3 वाजता 3:30 वाजता. आपल्या सरकारला काहीच त्याची 2 महिन्यात
कॅमेरामॅन विजय सह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनी करिता.